राजमती भवन येथे श्रीमती राजमती पाटील ट्रस्ट यांच्या वतीने स्वर्गीय नेमगोंडा दादा पाटील यांच्या 44व्या पुण्यतिथी निमित्त जनसेवा पुरस्काराचे वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सातारा येथील रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर अनिल पाटील, संस्थेचे मानद सचिव सुरेश पाटील, जे बी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी गडचिरोली येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त डॉक्टर अभय बंग यांना आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल स्वर्गीय नेमगोंडा दादा पाटील जनसेवा पुरस्कार डॉक्टर अनिल पाटील आणि सुरेश पाटील यांच्या शुभहस्ते देण्यात आला. तसेच दानोदी येथील सुकुमार पाटीलना सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट काम केल्याबद्दल विशेष सेवा पुरस्कार प्रमुख मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. मला खात्री आहे की ते घर इथे उद्ध्वस्त होत आहे. एका हातात शेतकऱ्याला पैसा मिळतो उसाचा, पण दुसऱ्या हातात कदाचित 10 रुपये तो पैसा निघून जातो. पैसा निघून जातो एवढंच नाही तर नशेपायी अपघात घडतात, गुन्हे घडतात, आत्महत्या घडतात, बाईचा अपमान होतो, बाईला मारबोट होते, तिची बेइज्जती होते. आमच्याकडे दारूबंदी आंदोलन जेव्हा आम्ही 25 वर्षापूर्वी सुरू केलं ते काही माझे आणि राणीचे हौस म्हणून नाही. आयुष्यातील सर्वात माझ्या महत्वाचा क्षण आहे सट्टा एज्युकेशन सोसायटी 1951 स्थापन झाली. आज एक महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट सर्वात चांगली संस्था म्हणून एक प्रसिद्ध आहे. 41 शाखा असतील, 25,000 विद्यार्थी आहेत, 1,012 शिक्षक वर्ग आहे. जैन समाजाची आहे, अल्पसंख्याक समाजाची एक 26 संस्था आहे. जैन समाज फार छोटा आहे, 120 कोटीमध्ये अगदी 45 लाख लोक आहेत. जो समाज, जो धर्म या देशातील सर्वात चांगला धर्म, हिंदू धर्माच्याही अगोदर सुरू झालेला, बौद्ध धर्माच्याही अगोदर सुरू झालेला, मुसलमान समाजाच्याही अगोदर सुरू झालेला,